नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण तिसरी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत वर्गीकरण यामध्ये शब्दांचं वर्गीकरण शिकलो. त्यामध्ये आपल्याला असं शिकायला मिळालं की चार शब्द देतात व त्यातल्या तीन शब्दांमध्ये सारखेपणा असतो कोणत्या ना कोणत्या बाबतीत, व एक वेगळा पडतो आणि तेच आपलं उत्तर असतं. मी एवढं का सांगितलं हो, तसा आणि तसाच घटक आहे. आज आपण वर्गीकरण यातला जो पुढचा उपघटक आहे आकृत्या याबद्दल विद्यार्थी मित्रांनो माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया आकृत्यांचे वर्गीकरण व त्यावर आधारित प्रश्नांचा सराव. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आकृत्यांचे वर्गीकरण ही सुद्धा संकल्पना माहीत असणार आहे, मग त्या विद्यार्थ्यांसाठी उजळणी होईल किंवा जे नवीन आहेत त्यांना ही नवीन संकल्पना माहीत होणार आहे. तसेच मला तुम्हाला सांगायचं हे आहे की बुद्धिमत्तेमधल्या संकल्पना ह्या सारख्याच असतात. तुम्हाला चौथीला, पाचवीला, सहावीला, सातवीला, आठवी पर्यंत तुम्हाला याच संकल्पना पाहायला मिळतील. मग काय करतात ते, तर जशी मुलांची उंची किंवा जशी मुलांची इयत्ता वाढते तसं काय करतात, तर प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नाचे प्रकार ते बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला सर्व सारखंच वाटतं, सर्व सारखंच असतं, परंतु काठिण्य पातळी याचा अर्थ असा आहे की प्रश्न कठीण कठीण करत जातात, जेणेकरून मुलांना सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये गंमत यावी व त्यांना सोडवण्यासाठी आव्हान मिळावं, डोक्याला चालना मिळावी यासाठी घटक तेच, मात्र प्रश्नांचं स्वरूप बदललं जातं. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या वर्गीकरण यातल्या आकृत्या या घटकांना. आता सर्वप्रथम आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय, तर ज्याप्रमाणे चार शब्द दिले होते तसंच या ठिकाणी तुम्हाला आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय यामध्ये शिकताना असं लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला चार आकृत्या देतील. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 अशा चारही पर्यायात आकृत्या देतील. मग त्या चार पर्यायापैकी कोणत्या ना कोणत्या बाबतीत तीन आकृत्यांमध्ये सारखेपणा असणार आहे. मी काय सांगतो हे परत सांगेन विद्यार्थी मित्रांनो, की चार पर्यायापैकी तीन पर्यायामध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीत आकृत्यांच्या मध्ये सारखेपणा असतो. त्या दिसायला तरी सारख्या असतील किंवा वेगळ्या बाबतीत त्यांच्यामध्ये सारखेपणा हा लपलेला असतो, तोच आपण बारकाईनं शोधायचा असतो. आणि तीन मध्ये सारखेपणा शोधला की एक आकृती वेगळी पडणार आहे, आणि जी वेगळी पडणार आहे का नाही तेच आपलं उत्तर असणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो सोडवूयात हा प्रश्न, जेणेकरून आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे नक्की काय हे आपलं समजून जाईल. बघा, पहिल्या पर्यायामध्ये या प्रकारची आकृती दिली आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये या प्रकारची आहे, तिसऱ्यामध्ये ही आहे आणि चौथ्यामध्ये ही आहे. आता या तीन मध्ये मला जर सारखेपणा शोधायचा असेल तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील मिळवलेलं असेल. बघा, जर मी पहिल्या आकृतीमध्ये जर बघितलं तर मला चौकोन दिसतोय, दुसऱ्या आकृतीमध्ये जरी बघितलं तरी मला चौकोनच दिसतोय. चौकोन कोणाला म्हणतात, जिथं चार कोण होतात. एक बघा, 1, 2, 3, 4 हा झाला चौकोन. इथं बघा, 1, 2, 3, 4 हा पण झाला चौकोन. पुढे जाऊया, तिसऱ्या पर्यायामध्ये पण मी बघितलं ना तर बघा, 1, 2, 3, 4 चौकोनच पाहायला मिळतोय. म्हणजे काय, पहिल्या आकृतीत, दुसऱ्या आकृतीत, तिसऱ्या आकृतीत चौकोन पाहायला मिळाला. चौथ्या आकृती जर मी बघितलं तर बघा, 1, 2 आणि 3 तीनच कोण पाहायला मिळताय तो, म्हणजे हा त्रिकोण आहे, परंतु पहिला, दुसरा आणि तिसरा हा चौकोन आहे. म्हणजे पहिल्या पर्यायात चौकोन आलाय, दुसऱ्या पर्यायात चौकोन आलाय, तिसऱ्या पर्यायात चौकोन आलाय. हे झालं तीन पर्यायामधला सारखेपणा की त्यांच्यामध्ये चौकोन आलाय, मात्र चौथा पर्यायामध्ये चौकोन नाही आला. म्हणजे चौथा पर्याय वेगळा आहे, चौथा पर्याय गटात बसत नाही. म्हणजे या आकृतीमध्ये गटात न बसणारी आकृती कोणती आहे, तर ती पर्याय क्रमांक 4 आहे. वेगळी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे, गटात न बसणारी 4 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. आता इथं कोणांच्या बाबतीत सारखेपणा केलाय, मग सगळीकडे असंच करतील का, तर तसं नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया की हा सारखेपणा करताना ते काय काय करू शकतात, मग आपण काय करावे हे आता बघणार आहोत. ते काय करतात, तर आपल्याला बाहेरील व आतील आकृती यांचं निरीक्षण करायचं आहे. कधी कधी बाहेरची आणि आतली आकृती तीन पर्यायामध्ये सारखीच असते, परंतु एका पर्यायामध्ये वेगळी असते. या उलट काय करतील, तर बाहेरची आणि आतील आकृती ही वेगवेगळी असेल तीन पर्यायांमध्ये, मात्र एका पर्यायामध्ये बाहेरची आणि आतली सारखी असेल. म्हणजे बाहेरील व आतील आकृती या बाबतीत सुद्धा वर्गीकरणामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर संख्या, बघा तीन पर्यायामध्ये विशिष्ट रेषा,
चिन्ह आकार यांची संख्या सारखी असेल मात्र एका पर्यायामध्ये ती संख्या सारखी पाहायला मिळणार नाही म्हणजे ज्याच्यामध्ये सारखी नाही तो वेगळा पडणार आहे आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आकार चारही आकृत्यांपैकी तीन आकृत्यांमध्ये आकार सारखा पाहायला मिळेल परंतु चौथ्या किंवा कोणताही पर्याय असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला आकार इतर तीन पर्यायांसारखा पाहायला मिळणार नाही आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर जागेची अदला बदली याचा अर्थ काय तर एकाच आकृत्यामध्ये ते अनेक चिन्ह देऊ शकतात दोन ते चार चिन्ह देऊ शकतात त्यांचे जागेची अदला बदल होते. उजवीकडचं डावीकडे चिन्ह जाईल डावीकडचं उजवीकडे चिन्ह येईल म्हणजे या प्रकारे ते काय करतात तर चिन्हांची किंवा जागेंची अदला बदल करू शकतात. तीन पर्यायामध्ये सारखेपणा असतो व एक पर्याय वेगळा असतो जागेच्या अदलेबदली बाबतीत आणि जो वेगळा असतो तेच आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर दिशा बघा काय करतील तर तुम्हाला एखादा बाण देतील किंवा एखादा गोल देतील जो वर निघालाय तीन आकृत्यांमध्ये वर निघालेला असेल एका आकृत्यामध्ये खाली निघालेला दाखवतील म्हणजेच काय दिशांच्या बाबतीत सुद्धा त्या आकृत्यांमध्ये प्रश्न तयार करू शकतात. सर्वात महत्वाचं वाक्य की हे सगळं ते करतात आणि त्या सगळ्याच आपण काय करायचं असतं तर बारकाईने निरीक्षण करायचं असतं. आकृत्यांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगायचं हेच आहे मी नेहमी म्हणतो की शब्दांपेक्षा आकृत्या सोप्या असतात शब्दही सोपेच असतात परंतु त्याच्यापेक्षा सोपं आकृत्या का असतात तर याच्यासाठी वेगळा अभ्यास करायचीच गरज नाही. मग याच्यासाठी काय गरजेचं आहे तर याच्यासाठी जेव्हा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील तेव्हा त्या प्रश्नाचं अचूक आणि बारकाईनं केलं गेलं निरीक्षण हेच तुम्हाला मार्क मिळवून जातं. म्हणून मी सांगेन की या आकृत्यांमध्ये तुम्ही बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहिलं तर आता आपण आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय हा भाग बघितला व काय विचारू शकतात हे पण बघितलं. आता लगेचच आपण यावर आधारित काही प्रश्नांचा सराव करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण आकृत्यांचे वर्गीकरण म्हणजे काय त्याअंतर्गत एक प्रश्न आपण अभ्यासला त्यामध्ये काय काय करू शकतात मग आपण काय करावे हे पण आपण बघितलं. आता घेऊयात त्यावर आधारित काही प्रश्नांचा सराव. आता मी नेहमी सांगतो की हेच प्रश्न परीक्षेला येतील का तर तसं नाही विद्यार्थी मित्रांनो याच्या सारखे प्रश्न परीक्षेला येतात हा अंदाज असतो आणि हा अंदाज परीक्षेला खरा ठरतो. का तर आकृत्यांमध्ये ते काय काय करू शकतात हे आपण आधीच बघितलेलं असतं. चला तर पाहूया हा प्रश्नांचा सराव. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक आकृतीचं त्यातल्या प्रत्येक भागाचं बारकाईने निरीक्षण करणं हे अत्यंत महत्वाचं काम आपल्याला आकृत्यांसाठी करायचं आहे. चला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत जर आपण विचार केला या आकृतीचा तर बाहेरील बघा आकृत्यांच्या बाबतीत आपण मगाशी पहिलं वाक्य बोललो आकृतीच्या बाहेर पण आकृत्या असतात आत पण आकृत्या असतात दोन्ही भागांचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. बघा इथं बाहेर त्रिकोण आहे आत सुद्धा त्रिकोण आहे पहिल्या पर्यायामध्ये. दुसऱ्या पर्यायामध्ये बाहेर वर्तुळ आहे आत वर्तुळ आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये बाहेर आयतासारखं चिन्ह आहे आत पण तेच चिन्ह आयतासारखं आहे. बघा लक्षात घ्या आकृत्यांचं निरीक्षण हे बारकाईनं झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक भागाचं आपण वर्णन करून सांगतोय. हा ठीक आहे चला. आता चौथ्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं तर बाहेर चौकोन आहे पण आत भागावर म्हणजे बाहेरची आकृती आणि आतली आकृती ही सारखी दिसत नाही म्हणजे ही थोडस वेगळं वाटतंय. का इथं बाहेरची आणि आतली आकृती सारखी आहे इथं बाहेरची आणि आतली आकृती सारखी आहे इथं सुद्धा बाहेरील आणि आतील आकृती सारखीच आहे म्हणजे पहिला पर्याय दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हा जरी दिसायला सारखा नसला तरी यांच्यात सारखेपणा काय हो तर बाहेरचं आणि आतलं किंवा बाहेरील भाग आणि आतील भाग दोन्हीही सारखा आहे हाच आहे पहिला दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायातील सारखेपणा. मात्र गटात न बसणारी आकृती किंवा वेगळी आकृती कोणती आहे तर ती पर्याय क्रमांक चार आहे. का हो चार आहे कारण याच्या बाहेरची आकृती बघा वेगळे आणि आतली आकृती वेगळे मात्र या तिन्ही पर्यायामध्ये बाहेरील आतील आकृती सारखी आहे मात्र चौथ्या पर्यायामध्ये तसं दिसत नाही म्हणजे गटात न बसणारे किंवा वेगळी आकृती कोणती आहे पर्याय क्रमांक चार. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे. आता मगाशी सांगताना विद्यार्थी मित्रांनो या बाबतीत तुम्हाला सांगायचं असं आहे की आपल्याला माहित असेल की इंग्रजी अक्षर ही सुद्धा आकृती म्हणून वापरतात कारण काही इंग्रजी अक्षर ही तीन रेषांपासून चार पाच काही ना रेषाच लागत नाहीत. म्हणजेच काय या आकृत्यांवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किती रेषांपासून आकृत्या तयार झाल्या याच्यावरही प्रश्न येईल किंवा आरशातील प्रतिमा यावरही प्रश्न येईल. कारण आपल्याला माहित असेल किंवा नाही बघा की इंग्रजी अक्षर आरशामध्ये पाहिली तर काही अक्षर अशी आहेत विद्यार्थी मित्रांनो
की ती दिसताना सुद्धा तशीच दिसतात आणि ती आरशात पाहिली तरी तशी दिसतात. असं का म्हणता सर आपण आरशात पाहिल्यावर आपणच आपण बघतो की सारखेच दिसतो की. परंतु नीट बघा जरा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा तुमचा उजवा हात हा डावा झालेला असतो आणि डावा हात हा उजवा झालेला असतो, म्हणजे विरुद्ध प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते आरशामध्ये. म्हणून लक्षात घ्या, आरशात आपण दिसायला जरी सारखं दिसत असलो तरी जागेची अदला बदल होते हे लक्षात घ्या. परंतु जर आपण बघितलं, इथं निरीक्षण करूया, पहिला पर्याय जर मी आरशात बघितला तर मला तो आहे असाच दिसणार आहे, एच ला एच सारखंच दिसणार आहे. तुम्ही घरी प्रयोग करून बघा, एका कागदावर एच लिहा आणि तो आरशात बघा, तुम्हाला आहे असा दिसेल. त्यानंतर आय आकार बघितला तरी तो मला आरशात आहे असा म्हणजे सारखाच दिसणार आहे. मात्र जर मी के बघितला तर के मला या पद्धतीने मिळणार आहे. बघा के मला कसा दिसणार आहे आरशात, असा उलटा दिसणार आहे. बघा तुम्ही के हे अक्षर सुद्धा काढून बघा पानावर व ते आरशात पहा, तुम्हाला अशी उलटी बाजू या प्रकारे दिसणार आहे. आणि जर मी टी बघितला आरशामध्ये तर टी सुद्धा मला आरशात आहे असं दिसणार आहे. आता जर मला यात सारखेपणा शोधायचा असला, बघा कोणत्या ना कोणत्या बाबतीत मला सारखेपणा शोधायचा आहे हे वाक्य महत्वाचं आहे, जरी ते दिसायला सारखं नसलं तरी. बघा एच वेगळं दिसतंय, आय वेगळं दिसतंय, टी वेगळं दिसतंय, दिसू द्या, परंतु याच्या सारखेपणा काय की याच्यामध्ये आरशातील प्रतिमा सारखीच दिसते, आयची सुद्धा आरशातील प्रतिमा ही सारखी दिसते, टीची सुद्धा आरशातील प्रतिमा सारखीच दिसते. मात्र पर्याय क्रमांक तीन बघा बरं जरा, पर्याय क्रमांक तीन मध्ये के हे अक्षर आरशात वेगळंच दिसतंय, म्हणजे गटात न बसणारी किंवा वेगळी आकृती कोणते तर पर्याय क्रमांक तीन आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक तीन असं मिळणार आहे. इथं आरशातील प्रतिमा हा फॉर्म्युला वापरलाय, कधी कधी संख्येचा पण वापरतील. बघा आपण जर विचार केला तर एच हे अक्षर तीन रेषांपासून बनलंय, तर तीन रेषांपासून तुम्हाला आकृती देतील व एक आकृती दोन रेषांपासून किंवा रेषच नसेल अशी आकृती तुम्हाला देऊ शकतात, तेच तुमचं उत्तर असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आपण जर निरीक्षण केलं तर पहिल्या आकृतीमध्ये दोन बाण आहेत, दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा दोन बाण आहेत, तिसऱ्यामध्ये पण दोन बाण आहेत, चौथ्यामध्ये पण दोन बाण आहेत. मग याचं वेगळं काय, बाहेरचा भाग चौकोन आहे, बाहेरचा भाग चौकोन आहे, बाहेरचा भाग चौकोन आहे, बाहेरचा भाग चौकोन आहे, मग वेगळे पण काय यात. म्हणून बारकाईने निरीक्षण जर आपण केलं तर बघा यातला एक बाण वर जातोय, एक बाण खाली जातोय. इथं जर बघितलं एक बाण वर जातोय, एक बाण खाली जातोय. इथं जर बघितलं एक बाण वर जातोय, एक बाण खाली जातोय. परंतु चौथा पर्याय बघा बरं जरा, जर मी चौथा पर्याय बघितला तर एक बाण वर जातोय, दुसरा पण बाण वर जातोय, म्हणजे हे वेगळं आहे, गटात बसत नाही. का? तर पहिल्या आकृतीमध्ये विरुद्ध बाण आहेत, एक वर आहे एक खाले, दुसऱ्यामध्ये सुद्धा एक वर आहे एक खाले, तिसऱ्यामध्ये सुद्धा एक वर आहे एक खाले, म्हणजे पहिली दुसरी आणि तिसरी आकृती दिसायला सारखीच आहे, सारखेपण आहे, मात्र चौथी ही गटात बसत नाही, वेगळे. का? तर त्यातले दोन्हीही बाण वर निघालेले आहेत, म्हणजे दिशावर आधारित हा प्रश्न तयार केलाय. यातले दोन्हीही बाण वरच्या दिशेने जातात, मात्र पहिल्या तीन मध्ये तसं नाहीये. पहिल्या तीन मध्ये एक वर आणि एक खाली जातोय, हा झाला पहिल्या तीन मधला सारखेपणा जो आपल्याला शोधायचा असतो. आणि गटात बसत नाही किंवा वेगळी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चार मिळणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा इथं आपल्याला एक माणसासारखी बाहुलीसारखी आकृती दिसते. जर आपण निरीक्षण केलं तर गोल 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 सगळं सारखंच आहे, उभी रेष उभी रेष उभी रेष उभी रेष सारखे. इथं जर बघितलं दोन रेषा आहेत, इथं पण दोन रेषा आहेत, इथं पण दोन रेषा आहेत, इथं पण दोन रेषा आहेत. मात्र जेव्हा मी रेषा बघायला गेलो तेव्हा या दोन्ही रेषा तिरके आहेत. बघा एक दोन तिरके आहे, एक दोन तिरके आहे. मात्र इथली रेष बघा बरं, इथली सरळ अशी तिरपीच आहे पण सरळ गेले. बघा इथं अशी ना अशी, इथं एकाच बाजूला अशी, दुसरी मात्र वर निघाली. याचा अर्थ काय? तर मला पहिली दुसरी आणि चौथी सुद्धा आकृती बघा दिसायला सारखीच आहे. पहिली दुसरी आणि चौथी आकृती दिसायला एक सारखीच आहे. बघा बरं रेषा त्यांच्या खालच्या वरच्या रेषा सारख्याच आहेत. मात्र तिसरी आकृती बघा बरं, यातली फक्त वरची रेष जर बघितली. म्हणून मी नेहमी सांगतो आकृत्यांचं बारकाईनं निरीक्षण महत्वाचं आहे. जर आपण बारकाईनं पाहिलं तर यातली एकच रेष फक्त वेगळी केली, बघा ही वरच्या बाजूला निघाली, जी खाली जायला पाहिजे होती ती वर निघालेली. म्हणून पहिली दुसरी आणि चौथी दिसायला सारखे, मात्र पर्याय क्रमांक तीन गटात बसत नाही, म्हणजेच ती वेगळी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्गीकरण या घटकामध्ये आकृत्या या उपघटकाबद्दल अभ्यास केला. त्यामध्ये पाहिलं की चार आकृत्या देतात व तीन आकृत्यांबाबतीत कोणत्या ना कोणतेही तीन आकृत्या असतील
त्यांच्या बाबतीत आपल्याला सारखेपणा शोधायचा असतो, जेणेकरून एक आकृती वेगळी पडते तेच आपलं उत्तर असतं. याचा अभ्यास करा जेणेकरून टेस्टला चांगले मार्क मिळतील. आज आपण वर्गीकरण आकृत्याबद्दल जो भाग घेतला याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.